नमस्कार, मी तुकाराम सावंके आपल्या सर्वांचं स्वराज लाईव्हमध्ये स्वागत करतो. प्रेक्षक हो, मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पोलादपूरजवळ कारची ट्रेलरला मागून धडक. अपघातात तिघे जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळते, तर दोघे जण गंभीर आहेत. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या ह्या मार्गावर ते अपघात झाला आहे. अपघातामुळे बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती, परंतु पोलिसांच्या आणि स्थानिकांच्या मदतीने ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली आहे. गोवा बाजूकडे जाणारा एक कंटेनर रोडच्या साईडला उभा होता. मुंबई साईडनं येणाऱ्या एका SUV गाडीनं लेन सोडून ती साईडला आली आणि त्या कंटेनरच्या खाली घुसली. त्या कंटेनरमधले त्या SUV दोघंजण आतापर्यंत कन्फर्म मयत झालेले आहेत. एक सिरियसली इंजर्ड आहे आणि दोघांना किरकोळ मार लागलेला आहे. त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये नेलेलं आहे. त्यांची नावं हे नंतर चौकशी आणि ती निष्पन्न होतील. त्यांना वैद्यकीय मदत मिळणं जास्त गरजेचं होतं. शिफ्ट केलेले आहे. ते लोक मुंबईवरनं गोवा बाजूकडे चाललेले होते. त्यांची आडनावं किंवा नेमके कुठं चाललेले होते किंवा मुंबईचा पत्ता त्यांचा नेमका कुठला आहे, मुलुंडचा वगैरे सध्या पत्ता येतो आहे. बाकीचे डिटेल्स हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्याशी थोडंसं ते सेटल झाल्यावर एखाद्याशी जर आपण बोलू शकलो तर मग बाकीचे डिटेल्स आपल्याला.